मी डॉक्टर जीवन राजपूत न्यूरोसर्जन औरंगाबाद। अपस्मार आणि फेफरे म्हणजे नेमकं काय आहे? अपस्मार आणि फेफरे म्हणजे अपस्मार या शब्दाला आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा बाकी वेगळ्या ठिकाणी भरपूर शब्द आहेत। त्याला इपिलेप्सी म्हणतो, झटके येणं, मिरगी येणं। आणि फेफरे म्हणजे हा फक्त जस्ट तोंडातून फेस येणं। आपल्या साध्या भाषेमध्ये गावाकडे जर सांगितलं तर फेफरे म्हणजे तोंडातून फक्त फेस येणं। पण एकदा जर तोंडातून फेस आला म्हणजे फेफडा आला म्हणजे तो अपस्मार आहे का? तर सहसा एकदा जर फेफडा आला तर त्याला आपण सायंटिस्ट भाषेमध्ये अपस्मार म्हणत नाही। हां, जर एका वर्षामध्ये जर दोनदा फेफडे आले आणि ते करत असताना जर हातापायाच्या म्हणजे हालचाली होत असेल तर त्याला मात्र आपण अपस्मार हे म्हणू शकतो, किंवा त्याला आपण इपिलेप्सी किंवा मिरगी म्हणू शकतो। आणि जर असं झालं तर त्याला काय करायचं किंवा त्याचे प्रकार किती आहे? त्याचे प्रकार हे जर पहिली गोष्ट फेफडे येणं किंवा अपस्मार येणं हे मेंदूमध्ये असलेल्या विद्युत करंट वाहणाऱ्या जे वाहत असताना त्यामध्ये होणारे बदल, त्या बदलानुसार ज्या ज्या भागामध्ये विद्युत करंट प्रवाह कमी जास्त होतो त्यानुसार त्याला त्याचे प्रकार वेगवेगळे असतात। समजा मेंदूमध्ये जवळपास चार भाग असतात, फ्रंटल लोब, पॅराइटल लोब, वॉशिंगटन लोब। ते सायंटिफिक भाषेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जसं बदल होत असेल त्या ठिकाणी त्याचा प्रकार घडत असतो, त्यानुसार पेशंटमध्ये असणारे वेगवेगळे लक्षणं होत असतात। आणि ते होण्यासाठी आपल्याला गरजेचं आहे की कोणताही पेशंट जर समजा अपस्मार किंवा फेफडे आलं तर त्यावेळेस आपल्याला नेमकं त्याच्याबद्दल होणारे लक्षणं काय आहे ते आपण नोंदवून घ्यायला हवे। दुसरी गोष्ट, जे लक्षणं जर आपण म्हटलं मेन जर कसं आहे ते लक्षणं आपण कसं ओळखणार? एखादा पेशंट आहे आपल्या, एखादा माणूस समोर आहे तर त्याला खरंच फेफडे किंवा अपस्मार आहे का नाही हे आपल्याला नेमकं कळणार कसं आहे की त्याच्या कसं असतं की फेफडे किंवा अपस्मार येण्यापूर्वी फेफडे म्हणजे अपस्मारामध्ये नंतर काही गोष्टीमध्ये थोडासा बदल होत असतो। एखादा व्यक्ती समोर बसलेला आहे त्याच्या मध्ये बोलताना अचानकच बोलण्याची म्हणजे पद्धत बदलली, किंवा त्याचं लक्ष लागत नाहीये, किंवा ताबडतोब काहीतरी वेगळंच ऍक्शन करतोय, किंवा त्याच्या डोळ्याची कॉन्स्टंट बघतोय, किंवा डोळ्याची हालचाल काहीतरी वेगळी होते, किंवा एखाद्या हाताचा किंवा पायाचा हालचाल होत आहे, किंवा तो मंद बसलेला आहे, आपण बोलतो आहे त्याचं काही रिॲक्शनच नाही, याचा अर्थ त्याला समजून घ्यायचं की काहीतरी गडबड होणार आहे, किंवा डोक्यामध्ये काहीतरी विद्युत प्रवाह कमी किंवा जास्त प्रमाणात होत आहे। आणि अशा वेळेस काय होतं, नंतर समजा जर मिरगी जर आली तर ती मात्र कोणत्या प्रकारात आली, किती वेळपर्यंत तो शुद्धीमध्ये होता, किती वेळपर्यंत तो बेशुद्ध होता, तो पडताना म्हणजे त्रासवा त्याला कळत होता का नाही, हे सगळ्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये बाबी असतात, ते आपल्याला लक्ष असतात, ते आपल्याला बघावं लागतं। एखाद्या व्यक्तीला आता तुम्ही सांगितलं की एखाद्या व्यक्तीला फेफडे आला म्हणजे अपस्मार आला असतो असं आहे का? तसं नाही। बऱ्याच वेळा एखादा फेफडा हा एखाद्या कोणत्याही व्यक्तीला येऊ शकतो पण तो अपस्मारामध्येच कन्वर्ट होईल किंवा अपस्मारच आहे असं आपल्याला त्याला सांगता येणार नाही। हा, जर तो फ्रिक्वेंटली आला, एका वर्षामध्ये दोनदा तीनदा जर आला तर नक्कीच तो अपस्मारामध्ये आहे किंवा अपस्माराचा एक प्रकार आहे, आणि त्याला लवकरात लवकर वैद्यकीय डॉक्टरकडे म्हणजे वैद्यकीय डॉक्टरांकडे जाऊन लवकरात लवकर दाखवून पुढचा उपचार किंवा पुढची तपासणी करणं हे गरजेचं असतं। बरं, जर असं म्हटलं तर अपस्माराचे कारण काय आहे असं जर सांगितलं तर अपस्माराचे कारण जर तसं सांगितलं तर मेन असं काही 50% म्हणजे व्यक्तीमध्ये तसं महत्वाचे काही कारण सापडत नाही, पण हा 50% असे व्यक्ती असतात जे अपस्माराचे पेशंट्स असतात त्यामध्ये मात्र कारण असतात, जसे काही ब्रेन ट्युमर असेल, एखादी गाठ असेल, रक्ताची रक्तवाहिनी फुटली असेल, किंवा डोक्याला जुना मार लागला असेल, किंवा एखादी छोटा मुलगा जेव्हा जन्माला आला तेव्हा त्याला पुरवठा ऑक्सिजनच्या बरोबर न झाल्यामुळे मेंदूची वाढ कुठेतरी खुंटली असेल, किंवा आपल्याला एखादा ज्या पेशंट अस्थमाचा आजार असतो त्याला जर मेंदूला जर प्राणवायू जर बरोबर जर नाही पोहोचला तर त्याला तो होऊ शकतो, असे काही कारणं असतात आणि त्यानुसार आपल्याला त्याचं ट्रीटमेंट जर घेतली तर तो आपल्याला बरा होऊ शकतो। त्यामुळे 50% व्यक्तीमध्ये कारणं असतात, 50% व्यक्तीमुळे मात्र कारण असतात। ते कारणं मग आपण बाकी लोकांमध्ये पुढे बोलायचं आहोत, त्यामुळे बरेच सारे गैरसमज आपल्या समाजामध्ये आहेत। राहिली गोष्ट की कारणीभूत असलेले घटक आहेत ते मात्र महत्वाचे आहे। बऱ्याच वेळा जे 50% आपण म्हणतो की त्यामध्ये कारण नाही त्याचे त्यामध्ये कारणीभूत काही घटक असतात, की बऱ्याच वेळा झोप अपुरी झोप असेल, किंवा एखादी पाळी म्हणजे स्त्रियांमध्ये पाळ्यांचं प्रमाण कमी जास्त होणार असेल, किंवा स्ट्रेस असेल, ताणतणाव असेल, किंवा काही व्यक्तींचं घरामध्ये समजा एखाद्या पुराण म्हणजे आईवडिलांच्या तशी इतिहासामध्ये म्हणजे हिस्ट्री असेल, आपण म्हणतो की आपल्या घरामध्ये काहीतरी अनुवंशिक असेल, तर ते मात्र काही घटक आहे ते आपण नोंदणी ठेवायला पाहिजे किंवा आपल्याला माहीत पाहिजे। त्याचं नेमकं आपण अपस्मार जर आलं तर त्याचं निदान आपण कसं करतो? निदान हे दोन पद्धतीने होत असतं। पहिली गोष्ट, निदान म्हणजे डॉक्टरकडे आपण आलो तर आपल्याला डॉक्टर प्रश्न विचारतात, त्या प्रश्नामध्ये घटनापूर्वी
घटना घडताना आणि घटनेनंतर काय घटनाक्रम झाला अपस्मारामध्ये, हा प्रश्न नेमका खूप वेळा विचारला जातो आणि तो सर्वात महत्त्वाचा पाया असतो की त्यामध्ये आपल्याला अपस्मार आणि त्याबद्दलचे असलेले प्रकार हे आपल्याला कळण्यामध्ये डेफिनेटली आपल्याला त्याचं महत्व असतं. त्यामध्ये घटनापूर्वी म्हणजे घटनाक्रम जो झाला त्यामध्ये पूर्वी त्यामध्ये त्यानंतर झालं जर त्याचा जर प्रकार आपल्याला माहीत असेल. आणि आज आपली चांगली गोष्ट अशी आहे की प्रत्येकाकडे जवळपास सेलफोन आणि मोबाईल आहे, त्यामुळे आपण काय करू शकतो, संध्याकाळी झटका जर आला तर आपण सरळ आहे, आपल्याला वाईट वाटेल किंवा लोकांना असं वाटेल की काहीतरी वेगळं आहे, पण सरळ व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेलं हे सर्वात चांगलं असतं. आणि आज सायंटिस्ट मध्ये किंवा डॉक्टर आम्ही पण बऱ्याच वेळा रिकमेंड करतो किंवा बऱ्याच वेळा सल्ला देतो की जर समजा पुढच्या वेळेस असं काही अपस्माराचा झटका जर आला तर आपण कृपया तो मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेवा, जेणेकरून आपल्याला त्याची घटनाक्रम आपल्याला कळेल आणि आपल्याला योग्य तो कोणता प्रकार आहे आणि त्यानुसार आपल्याला योग्य ती ट्रीटमेंट कोणती आहे ती आपल्याला देण्यामध्ये मदत होईल. दुसरी गोष्ट आहे आपल्याला बाकी तपासण्या करता येतात, जसं की आपण ईईजी म्हणतो. ईईजी म्हणजे काय, डोक्याला वेगवेगळ्या ठिकाणी इलेक्ट्रोड म्हणजे वायरिंगचं करंट्स लावल्या जातात, त्यामध्ये विद्युत प्रवाह आपल्याला मोजता येतो आणि विद्युत प्रवाह कोणत्या भागामधून येतो आहे आणि तो कसा वाहतो आहे त्यानुसार वेगवेगळे प्रकार आपल्याला कळतात. आणि मेंदूतला कोणत्या भागात विद्युत प्रवाह हा कमी प्रमाणात आहे आणि कुठे खराबी आहे ते आपल्याला त्या ईईजी मध्ये कळतं. दुसरी गोष्ट आहे सिटी स्कॅन आणि तिसरी गोष्ट आहे एमआरआय. त्याची बाकी आपण तपासणी करून त्यामध्ये काही बाकी रक्त गाठ आहे का, दुसरी काही रक्ताची हे आहे का, ते पाताळून कळतो. उपचारामध्ये जर आपण सांगितलं निदान झाल्यानंतर उपचारा म्हणजे आपल्याला 80% चांगली गोष्ट अशी आहे की अपस्मार हा जो आजार आहे 80% पेशंट म्हणजे 80% पेशंट हे आपण फक्त आणि फक्त गोळ्यांवर आपण त्यांना कंट्रोल करू शकतो. कोणतेही जर पेशंट आला तर अपस्मारामध्ये आपण गोळी चालू करताना सुरुवातीला डोस आपण छोटा ठेवतो आणि तो हळूहळू आपल्याला तो डोस वाढवता येतो आणि एकदा जर तो अपस्माराचा जो झटका किंवा जो आजार आहे किंवा तो प्रवाह जर आपला कंट्रोल झाला तर जवळपास 100 मधून 80% पेशंट हे गोळ्या आणि औषधांमध्येच कंट्रोल होतात. आणि राहिलेले 20% जे पेशंट आहेत त्यामध्ये काही पेशंटचा ज्या मेंदूच्या भागामध्ये खराबी आहे तर तो मेंदूचा भाग शस्त्रक्रियेद्वारे पूर्णपणे काढता येतो. आणि चांगली गोष्ट आता अशी आहे की भारतामध्ये आणि आपल्या औरंगाबादमध्ये सुद्धा बरेच काही अशा शस्त्रक्रिया चालू आहे आपल्याकडे आणि त्यामुळे बऱ्याच वेळा पेशंटला आपल्याला म्हणजे गोळ्या घेण्याची सुद्धा गरज पडत नाही आणि आपण अपस्मारापासून त्याला पूर्ण आयुष्यासाठी आपण त्याला फ्री करता येतो. तिसरी गोष्ट आहे की एखादा जर उपचार आपण घेतला असेल जर गोळ्या घेतला तर त्याला आयुष्यभर हा आपल्याला गोळ्या ठेवाव्या लागतात का, हा बऱ्याच वेळा आपल्याला अपघात असतो किंवा आपल्या ठिकाणी वेगळ्या ठिकाणी मत असतं त्याचे, तर तसं नाहीये. त्याचं कारण कोणतं आहे आणि त्या कारणानुसार त्याला गोळ्यांचं समजा डोस किंवा टायमिंग असतो. बऱ्याच वेळा ज्या रक्ताचे गाठी असतात बरेच वेळा ट्युमर असतात त्या ठिकाणी आम्ही का जवळपास 6 महिने ते 2 वर्षापर्यंत गोळ्या आपण चालू ठेवतो, नंतर हळूहळू हळूहळू आपण गोळ्या बंद करतो. आणि नंतर जर गोळ्या जर परत झटका झाला किंवा परत आपण मला जर असं काही घडलं तर आपण मात्र परत गोळी चालू करू शकतो हे आपण व्यक्तीला नातेवाईकाला आपण सगळ्यांना सांगतो. तिसरी गोष्ट, अपस्मार हा बरा होऊ शकतो का, हा प्रश्न खूपच सोपा आहे तसा तो अवघडही आहे. त्याचं जर खरं उत्तर सांगितलं तर नाही, पण हो बरा होऊ शकतो का नाही जरी असलं पण तो कंट्रोल 100% करता येतो. त्यामुळे जसं आपण म्हणतो की डायबिटीज मेलिटस म्हणजे शुगरचा साखरेचा आजार आहे, मधुमेह आहे, ब्लड प्रेशर म्हणजे हायपरटेन्शन म्हणतो, तसे आपण हे विषयाचे वेगवेगळे आजार आहे तसं मेंदूचा हा एक आजार आहे आणि आपल्याला बऱ्याच वेळा ती गोळी आयुष्यभर ठेवावी लागते हे आपल्याला पहिले मान्य करावं लागतं. आणि त्यामुळे तो बरा होऊ शकत नाही पण तो 100% किंवा बऱ्यापैकी तो कंट्रोल करता येतो हा मात्र नक्कीच आहे. दुसरी गोष्ट, आपल्या समाजामध्ये अपस्माराबद्दल बऱ्याच समाजामध्ये गैरसमजी आहे. त्यामध्ये महत्वाचं कारण म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये होणारा हा आजार आहे का, म्हणजे हा खूप क्वचित आजार होतो का, म्हणजे मीच फक्त एका खूप मोठ्या जगामध्ये मीच फक्त एका आजारी आहे का, तसं नाहीये. आता भारतामध्ये खूप म्हणजे जवळपास 6 ते 10 लाख पेशंट भारतामध्ये आहेत जे अपस्मारापासून पीडित आहेत, त्यामुळे हा आजार काही कमी नाहीये, खूप लोकांमध्ये आहे, त्यामुळे त्याला काही असं क्वचितच आजार आहे किंवा त्याला ट्रीटमेंट नाही आहे हा मात्र आपला जो गैरसमज आहे तो तसा नसावा. दुसरी गोष्ट म्हणजे अपस्मार असणं म्हणजे हा मानसिक आजार आहे का, किंवा अपस्मार आणि मानसिक आजारामध्ये काही संबंध आहे का, किंवा अपस्मार आहे म्हणजे पेशंट नंतर मानसिक आजार होणार आहे का, तर त्याचा मानसिक आजाराचा आणि अपस्माराचा तसं काहीही संबंध नाही. मानसिक आजार हा वैचारिक आजार आहे आणि अपस्मार हा विद्युत प्रवाहाचा होणारा वेगळा आजार आहे. आणि त्या अपस्मार एखाद्या पेशंटला असेल तर तो मानसिक आजार किंवा तो मानसिक रुग्ण होईल याचं काही असं तथ्य नाही. त्यामुळे तो जो गैरसमज आहे तो आपल्या मनातून पूर्णपणे आपण काढून टाकायला पाहिजे किंवा त्याबद्दल आपण लोकांनाही सांगायला पाहिजे.
दुसरी गोष्ट अजून येते वाढणाऱ्या मुलांमध्ये की मुले हे ज्या लोकांना ज्या मुलांना अपस्माराचा झटका येतो ते मुलं बंद असतात का किंवा शाळेमध्ये त्यांचा परफॉर्मन्स आपण कमी असतो का? तसं बिलकुल नाहीये. कारण की जे ते नॉर्मल व्यक्ती असतात फक्त नॉर्मल हुशार मुलं असतात फक्त जेव्हा जेव्हा विद्युत प्रवाह कमी जास्त होतो तेव्हा त्यांना अपस्माराचा झटका येतो आणि लगेच नंतर ते पूर्ववत आपल्या नॉर्मल किंवा आपल्या व्यक्तीसारखे ते सुरळीत काम करू शकतात किंवा शिकू शकतात. दुसरे एक आपल्या मध्ये समज आहे की तो हा एक शाप आहे का किंवा देवाचा देवाने दिलेला कोप आहे का? तसं काही नाही. हा एक विद्युत प्रवाहाचा एक आजार असल्यामुळे असं शाप वगैरे तसं काही नाही हे आपण पहिली आपण समजून घ्यायला पाहिजे. अजून काही गैरसमज आहे की लोकांना अपस्माराचा जो आजार आहे तो स्पर्श केला किंवा खोकलाद्वारे किंवा मिठी मारली तर तो पसरतो का? तो शक्यच नाही. डोक्यात म्हणजे जे आपल्या मेंदूमध्ये जे विद्युत प्रवाह आहे ते भेटीमध्ये किंवा एखाद्याला हात मिळवणे किंवा एखाद्याला गळ्यात गळ्यात भेट घेणे त्यामुळे विद्युत प्रवाह हा काय दुसऱ्या व्यक्तीला जात नाही त्यामुळे अपस्मार हा आजार अशा काही गोष्टी केल्या किंवा बरोबर जेवण केल्याने हा काय सांस्कृतिक आजार नसल्यामुळे तसं काहीही होत नाही. त्यामुळे तो विचार आपण डोक्यातून काढायला पाहिजे किंवा त्याबद्दल आपण लोकांना सांगायला पाहिजे. राहिली गोष्ट अजून की औषध आपण जे घेतो सारखी आपण औषध घेतो आपल्या डोक्यामध्ये एक वेळ असतं की औषध घेऊन घेऊन किडण्या खराब होतात का किंवा औषधांचा काही परिणाम आहे का? तर हो, पहिले अपस्माराचे जे आजार होते त्यावर ज्या काही गोळ्या आहेत त्यावर काही परिणाम होतात काही दुष्परिणाम होतात. पण आता नवीन नवीन ज्या गोळ्या आलेल्या आहेत त्यामध्ये खूपच कमी प्रमाणात त्यांचा परिणाम आपल्याला दिसून येतो. दुसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक आपण जो पेशंट अपस्माराचा पेशंट आहे त्याला जी काही आपण गोळी चालू केलेली आहे त्यासाठी आपण वेळोवेळी सहा सहा महिने एक एक वर्षाने काही रक्ताची तपासणी आपण करतो जेणेकरून लिव्हर म्हणावं किंवा किडनी म्हणावं त्यामध्ये काही फरक जाणवला आहे का काही झाला म्हणजे नुकसान आहे का आपण ते चेक करू शकतो आणि योग्य ते आपण गोळी बदलून तो परतपणे वापस येऊ शकतो. त्यामुळं गोळ्यांचा परिणाम शरीरावर होतो का या प्रश्नाचा जर उत्तर सांगितलं तर आपण नाही म्हणायला पाहिजे. हा, तो बदल आपण घडून आणू शकतो किंवा बदल जर झाला तर आपण त्याला गोळ्याला बदलू शकतो. काही अजून एक खूपच मजेशीर म्हणजे अजून एक आपल्या समाजामध्ये गैरसमज असा आहे की अपस्मार व्यक्तीचं जर लग्न केलं तर अपस्मार जातं का? तर तसं काहीच नाही. अपस्मार व्यक्तीचं लग्न करणं हा एक आपल्या संसाराचा किंवा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. लग्न करण्याचा आणि अपस्मार जाण्याचा किंवा अपस्मार येण्याचा काही लांबून लांबून संबंध नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की आयुष्य हे दुःखदायक होतं का? तसं जर म्हणत आयुष्य दुःखदायक काही नसतं. आयुष्य ही जीवनदायक जीवन आपलं आनंदीच असतं. फक्त काय असतं बऱ्याच वेळ ज्या लोकांना अपस्माराचा झटका येतात त्यावेळेस त्यांना थोडस डिप्रेशन टाईप वाटतं की आपल्यालाच काय येतो वगैरे. पण त्यांना जर समजून घेतलं की आपण आपल्या आजूबाजूला जसं परिणाम माहीत असेल किंवा त्या व्यक्ती सुद्धा लोकांना सांगितलं की बाबा असं असं आहे असं असं क्लिअर आहे किंवा काही आजार नाही वगैरे तर त्यामुळे तसं काय आपलं आयुष्य काय दुःखदायक होत नाही. आयुष्य हे नॉर्मलच असतं. जीवन हे सुखी आणि आनंदी असतं. तिसरी गोष्ट आपण काय करायला हवे आणि काय करू नये हा सर्वात मोठा प्रश्न असतो. दुसरी गोष्ट आहे की आपण अपस्मार येऊ नये त्यासाठी आपण काय करायला हवं. अपस्मार एखाद्या व्यक्तीला येऊ नये म्हणून प्रॉपर आपण झोप घ्यायला पाहिजे. आपलं जीवन म्हणजे आहार हा पौष्टिक आहार पाहिजे. आपल्या जर काही आजार जुना असेल तर त्याला आपण वेळोवेळ डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे. हा नाही हो, जर आपण गोळ्या चालू आपल्या असेल तर गोळ्या आपण डॉक्टरांच्या सल्ल्या व्यतिरिक्त आपण गोळ्या बंद न करणे हा सर्वात महत्वाचा गोष्ट आहे. आपण आपल्या समजा पाल्याला असेल तर आपल्या पाल्याच्या शाळेमध्ये जाऊन शिक्षकांना सांगायला पाहिजे की याला अपस्माराचा झटका आहे अशा अशी अपस्माराची लक्षणं असतात अशा अशी त्यांना गोळ्या चालू आहे वाटलं तर आयकार्ड टाईप आपण आपल्या खिशात असतात वगैरे. दुसरी गोष्ट आपल्याला अपस्माराच्या घरी अपस्माराचा जो पेशंट आहे त्याच्या कार्यशाळेमध्ये म्हणजे जिथे काम करतो त्या सगळ्या व्यक्तींना ह्या पेशंटला किंवा ह्या व्यक्तीला अपस्माराचा झटका येतो हे सगळ्यांना सांगितलं तरी बरं असतं जेणेकरून त्यांना जेव्हा किंवा असं काही घटनाक्रम होईल तेव्हा त्याची काळजी घेता येईल किंवा त्याचं त्याला उपचारासाठी आपल्याला पुढची पायरी त्याला निवडता येईल. तर प्रथमोपचार त्याला आपण म्हणतो काय असतं जेव्हा जेव्हा झटका येतो तेव्हा तेव्हा आपण त्याला काही गोष्टी करायच्या असतात काही गोष्टी करायच्या नसतात. काही करायच्या गोष्टी म्हणजे असं की जेव्हा जेव्हा अपस्माराचा झटका आला किंवा मिरगी आली किंवा फिट आला तर त्यावेळेस आपण त्याला पेशंट एखादा असेल तो रस्त्याच्या कळकळीला असेल किंवा रस्त्यावर जर असेल त्याला बाजूला रस्त्याच्या बाजूला घेऊन टिकायचं. तर त्याच्या खिशामध्ये काही एखादा चाकू म्हणजे एखादा शार्प किंवा काही वेगळ्या वस्तू असेल जी त्याला चुकणार असेल वगैरे ते आपण काढून घ्यायची. तिसरी गोष्ट त्याच्या डोक्याखाली उशी वगैरे देऊन किंवा एखादा कपड्यावर देऊन सपोर्ट करायला पाहिजे. चौथी गोष्ट म्हणजे त्याला शांतपणे काही मध्ये अडथळा न करता त्याला थोडस वाट बघू द्यायची आणि लोकांना सांगायचं की आजूबाजूला सगळ्या जे काही घडतंय त्याची घटनाक्रम सांगायचं असतो.
काही गोष्टी आपण करू नये ह्यामध्ये महत्वाचं म्हणजे त्याला आपण मध्येच जे काही गावाकडे असतात की चप्पल दाखवणे खराब चप्पल किंवा कांद्याचा जो वास दाखवणे वगैरे या गोष्टी किंवा चमचा वगैरे अशा गोष्टी करू नये कारण की तो झटका आहे तो तसंही 2 ते 5 मिनिटांमध्ये तो स्वतः होऊन विद्युत प्रवाह थांबतात आणि तो अपस्माराचा किंवा मिरगीचा झटका स्वतःहून थांबतो आणि त्यानंतर तो पेशंट बऱ्यापैकी बाहेर येतो. आपण उगाच त्याला जर केलं तर तो बऱ्याच वेळा वाढण्याची शक्यताही असते आणि आपण जो काही पेशंट बऱ्याच वेळा गावाकडे बघतो की आपण चमचा टाकतात किंवा बोटू टाकतात तर त्यावेळेस आपल्याला जो व्यक्ती आहे आपल्याला सुद्धा त्याची इजा होण्याची शक्यता असते. म्हणून अशा काही आपण गोष्टी करू नये.